कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर झाल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्वागत केलं आहे. त्याचप्रमाणे ते निर्दोष असतील तर 9 वर्ष वाया गेल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. हंसराज अहिर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेत की कर्नल पुरोहित या संदर्भातचा जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो कितपत त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळते. ते अहिर साहेब, कर्नल पुरोहित यांना अखेर जामीन मिळाला आहे, तुमच्या अगोदर पहिली प्रतिक्रिया काय आहे ते सांगा. हा त्याचा अधिकार होता, कोणाचाही हा अधिकार आहे. न्यायालयीन प्रकरणामध्ये बेल मागितली त्यांनी, मिळाली. मला असं वाटतं की निर्दोष असेल तर बेल द्यायला उशीर झालेला आहे. झाली बेल, न्यायालयाचा अधिकार आहे. मी स्वागत करतो, न्यायालय जो निर्णय देतो त्या स्वागत केलं पाहिजे. बिलकुल. पण पुरोहित यांच्या बाजूनं वकिलाने जो युक्तिवाद केलेला आहे की त्यांच्या विरोधामधले पुरावे सबळ नाही आहेत आणि त्यामुळंच जामीन द्यावा आणि त्याच गोष्टींचा विचार जो आहे तो केलेला आहे कोर्टानं, परंतु 9 वर्ष हा वेळ लागलेला आहे. हे पहा, बेल मिळण्याची कारणं ठोस असतील, वकिलांनी आर्ग्युमेंट हिअरिंग सगळं झालेलं आहे, आपली बाजू त्यांनी मांडली, पुराव्यांना चॅलेंज केलं असेल, तेव्हाच तर बेल झाली ना. म्हणजे बेल हा अधिकार आहे आणि दिली, वकिलांनी चांगली बाजू ठेवली आणि मला असं वाटतं की आज बेल झाली, उद्या निर्दोषच सुटू शकतात. पण त्या निर्दोष असेल तर त्यांनी 9 वर्ष वाया गेले जीवनाचे, एवढंच म्हणेल. अच्छा, पण तो एक शेवटचा प्रश्न, यापूर्वीचं जे सरकार होतं त्या सरकारनं जाणून बुजवून अशा व्यक्तींना टार्गेट केलं होतं असं सुद्धा सांगण्यात येतं. आता न्यायालयाचा शेवटचा निर्णय जेव्हा येईल तेव्हा हे सिद्ध होईल. पण आजच्या घडीला बेल झाली हे खरं आहे, बेल होऊ नये असं कोणाच्या मनात आलं असेल त्यांना दुःख झालं असेल, परंतु हा एक न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि आपल्या संविधानामध्ये हा एक अधिकारही आहे बेल मागण्याचा आणि अभ्यास करून बेल द्यायचा पूर्ण अधिकार न्यायालयाला आहे. कोर्टाचा जो निर्णय आहे तो स्वागतार्ह आहे, परंतु 9 वर्ष उशीर का लागला हे मात्र लवकरच कळणार आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.